गोदावरी खोरे नामदेरावजी पर्जने पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने कोपरगाव शहरातील खरडे कॉम्प्लेक्समध्ये नागरिकांच्या सोयीसाठी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर दुग्धजन्य पदार्थ विक्री केंद्र सुरू करण्यात आले असून त्याचे उद्घाटन राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे महंत परमपूज्य रमेशगिरीजी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले आहे. संघाचे अध्यक्ष राजेश आबा पर्जने पाटील यांनी प्रथम स्वागत केले. संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेरावजी पर्जने पाटील अण्णा यांनी घालून दिलेल्या आदर्श विचाराने संघाची वाटचाल सुरू असून संघाकडे उत्पादित होत असलेले गोदावरी दूध, साईप्रसाद पेढा, तूप, श्रीखंड, आम्रखंड, दही, लस्सी, सुगंधी दूध, पनीर, खवा, जिरा ताक, साधे ताक अशी विविध उत्पादने या विक्री केंद्रामध्ये मिळणार असून ना नफा ना तोटा या तत्वावर ही उत्पादने ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. ग्राहक आणि दूध उत्पादक यांचा योग्य समन्वय साधून संघाने आपले कामकाज सुरू ठेवलेले असल्याने राज्यातील सहकारी तत्वावरील उद्योगामध्ये गोदावरीने आपले स्थान कायम ठेवलेले असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष राजेश आबा पर्जने पाटील यांनी दिली आहे. याप्रसंगी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, हबप मोहनराव चव्हाण, पंचायत समितीचे सभापती सौ अणुसाहेबही होऊन रवींद्र बोरावके, विवेक पर्जने, बाबासाहेब पर्जने, संदीप वरपे, विजयराव आडाव, विकास आडाव, सुखदेव जाधव, छोटूबाई जोबनपुत्रा, चार्टर्ड अकाउंटंट खरडे पाटील, दत्तात्रय खेमनार, ॲडव्होकेट बाळासाहेब कडू, अशोकराव खांबेकर, हेमचंद्र भवर, डॉक्टर अजय गर्जे यांच्यासह शहर व ग्रामीण परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. संघाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत गाडवे यांनी आभार व्यक्त केले आहे. डी न्यूज, शैलेश शिंदे, कोपरगाव.